रात्री शिवारातील खुनाचा आरोपी गजाड, 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी। फिर्यादी समाधान त्र्यंबक घरात वयवर्ष 50 राहणार, रानात्री तालुका चिखली यांनी पोलीस स्टेशनला 18 ऑक्टोबर 2020 रोजी फिर्याद दिली होती। त्यांची मुलगी नामे सुजाता समाधान घरात वयवर्ष 21 दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान भीमराव भास्कर खिल्लारे यांच्या जवळ सिम कार्ड घेऊन परत येते म्हणून असे तिने तिच्या बहिणीला म्हणजे उज्ज्वलाला सांगून गेली। ती घरी परत आली नाही। त्याबाबत दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी पोलीस स्टेशनला मिसिंग दिनांक 6 ऑक्टोबर 2020 प्रमाणे गुन्हा दाखल होता। दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी रानात्री शिवारात कपाशीच्या शेतात एक स्त्री जातीची प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आली। सदर प्रेताच्या अंगावरील कपडे फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाने पाहून सुजाता समाधान खरात हिचे प्रेत असल्याबाबत ओळखून सांगितले। समाधान खरात यांची मुलगी सुजाता समाधान खरात हिचा आरोपी नामी भीमराव भास्कर खिल्लारी याने घातपात करून खून केला आहे असा तोंडी रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन अपघात क्रमांक 274-20-20 कलम 302 भादवी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील मृतक सुजाता समाधान खरात हिचा घातपात करून आरोपी नामे भीमराव भास्कर खिल्लारे राहणार रताळी तालुका सिंदखेड राजा हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता। सदर आरोपीचा शोध घेणे कामी माननीय पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील, पोलीस स्टेशन साखरखेडा यांनी पोलीस स्टेशनचे 2 पथके तयार करून आरोपी शोध देऊळगाव राज्या जालना औरंगाबाद बीड पुणे कडे रवाना केली। आरोपीच्या तपासा दरम्यान सायबर बुलढाणा यांच्याकडून मोबाईल लोकेशन जेजुरी तालुका पुणे येथे मिळाल्याने पोलीस स्टेशन जेजुरी येथील पोलीस स्टाफच्या मदतीने पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण गीते, पोलीस कॉन्स्टेबल विलास बनकर, पोलीस कॉन्स्टेबल राजेश मापारी यांनी जेजुरी येथून आरोपी नामे भीमराव भास्कर खिल्लारे ह्याच दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी ताब्यात घेतले। सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। तरीही पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील पोलीस स्टेशन साखरखेडा हे करीत आहेत। RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा। पोलीस स्टेशन साखरखेडा येथे दिनांक 5/10/2020 रोजी फिर्यादी समाधान त्र्यंबक खरात यांनी त्यांची मुलगी मिसिंग असल्याबाबतची कंप्लेंट दिली होती। त्यानंतर सदर मुलीचे सुजाता समाधान खरात व 21 हिचं प्रेत दिनांक 18/10/2020 रोजी रानंत्रीच्या शेत शिवारात मिळून आले। त्यावरून समाधान त्र्यंबक खरात मृतकाचे वडील यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन साखरखेडा येथे भादवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांनी त्यांच्या फिर्यादीमध्ये भीमराव भास्कर खिल्लारे याच्या विरोधात त्यांना घातपात करून तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त करून त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती। घटना ज्या दिवशी घडली त्या दिवसापासून भीमराव भास्कर खिल्लारे हा आरोपी फरार होता। त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफ होता। 18 तारखेला कंप्लेंट लॉन्च झाल्यानंतरसुद्धा त्याचा आम्ही शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता। आम्ही काढलेले कॉल डिटेल्स, त्याच्यावर ठेवलेले वॉचर्स, आमचे गुप्त बातमीदार याच्या आधारावर त्याला काल दिनांक 26/10/2020 रोजी जेजुरी जिल्हा पुणे या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले असून त्यानं त्याच्या गुन्ह्याची देखील कबुली दिलेली आहे। त्याला आज माननीय कोर्टापुढे हजर केले तर माननीय कोर्टाने त्याची दिनांक 31/10/2020 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे। पुण्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत।